नाशिक जिल्ह्यात उद्योगांचा अधिक विकास करून रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करत जिल्ह्यातील तरुणांना स्थानिक पातळीवर रोजगार मिळवून देण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी भवन नाशिक येथे भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ व राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाप्रसंगी युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी सूत्रसंचालन तर प्रास्ताविक युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी केले. महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त हा नोकरी उत्सव भरवण्यात आलेला आहे. ही संकल्पना महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सूर्यदादा चव्हाण यांनी साहेबांकडे व भाऊंकडे मागणी सगळे भाऊंकडे त्यावेळेस समय भाऊंनी व साहेबांनी लगेच सांगितलं की कार्यक्रम घेत असताना हा कार्यक्रम पहिले आमच्या नाशिक जिल्ह्यात घ्या आणि मागील 7 दिवसामध्ये आम्ही सर्व पदाधिकारी असतील, सर्व आपले लोकप्रतिनिधी असतील या आपल्या आपल्या भागामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये पूर्ण त्याचं वेगवेगळ्या पद्धतीने त्याचं होल्डिंग लावून आणि पॅम्पलेट वाटून सर्व प्रकारे मार्केटिंग केलं, सोशल मीडियावर मार्केटिंग केलं सर आणि त्याचं ते म्हणून जवळपास ऑनलाईन रजिस्ट्रेशन इथे 10,000 लोकांनी आपल्याकडे कॅन्डिडेटनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. त्याच्यातले बरेच लोक आता इथे आले, बाकीचे काही प्रवासात आहे जे टप्प्याटप्प्याने येणार आहे आणि आपण सर्वांना शेजारच्या राष्ट्रपती भवनमध्ये तिथे त्यांची सर्वांची इंटरव्ह्यूची व्यवस्था केलेली आहे. याच्यातल्या बऱ्याच जणांना आपण तिथे जागेवर इंटरव्ह्यू करून लगेच अपॉइंटमेंट लेटरही देणार आहे दिवसभरात. आणि आम्ही सर्वांनी सर्व पक्षाचे पदाधिकारी असतील, सर्व सेलचे पदाधिकारी असतील यांनी सर्वांनी गेल्या 8 दिवस अथक मेहनत घेऊन हा महोत्सव पूर्ण केलेला आहे आणि याच्यात हे करून सर्वांना हे करून थांबतो. धन्यवाद. जय हिंद. आमच्या पाठीशीच आहे पण भुजबळ साहेब आदरणीय दादा असतील, आपण असाल, हा समाजातला शेवटचा घटक विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी आपण अनेक वर्ष काम केले. या महाराष्ट्रामध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिला, MIT सारखे प्रकल्प अनेक ठिकाणी उपलब्ध केले. MIT पाया हा यशवंतराव चव्हाण साहेबांनी जर रचला असला तर त्या कळस करण्याचं काम आदरणीय दादा असतील, भुजबळ साहेब असतील, तालुका पातळीवर MIT उभा करून त्या ठिकाणी युवकांना रोजगार देण्याचं काम आमच्या नेत्यांनी केलेलं आहे. नाशिक जिल्ह्यात विविध विकासाची कामे करून उद्योगांना आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे. नाशिक जिल्ह्यात नाशिक पर्यटन, कृषी, मेडिकल, टुरिझमला अधिक वाव आहे. यापुढील काळात IT हब सह अनेक उद्योग वाढविण्यासाठी प्रयत्न करून नोकरीच्या संधी निर्माण करण्यात येतील असे मंत्री छगन भुजबळ म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, सुरेश भाऊ आंबेडकर यांचा आपण जयंती साजरा करतो, परंतु केवळ भाषण किंवा DJ याच्या पलीकडे जाऊन आपण असे कार्यक्रम जे आहेत त्या ठिकाणी राबवले खऱ्या अर्थानं समाजातील गोर गरीब लोकांना जे आहे समाधान मिळेल, आनंद मिळेल. असं एक दिवस आपलं महाराजांचं स्तर DJ राहिला आम्ही वडील राहणार त्यातून जे आहे आज दिशा तरुण जे आहे आणि तरुण जे आहे शिकतात, इंजिनियर आहेत, पायलट आहेत, डॉक्टर आहेत, इंजिनियर वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षण घेत आहेत परंतु नोकरीसाठी छात्र जे आहेत दोन भटकतात. आता ही जी काय मोठी संधी आपण उपलब्ध करून दिली सगळीकडे आपण कामाला जिल्ह्या दिल्या नामांक कंपन्या, उद्योग, कॉर्पोरेट फायनान्स सेवक या क्षेत्रातील 50 पेक्षा अधिक कंपन्या इथे आलेल्या आहेत आणि त्यातून ते आता इंटरव्ह्यू घेणार, थेट मुलाखती घेणार, काही लोकांना जागेवर अपॉइंटमेंट भेटत दिला. या नोकरी महोत्सवात पुणे आणि नाशिक मधील नामवंत कंपन्या, उद्योग, कॉर्पोरेट फायनान्स सेवा या क्षेत्रातील जवळपास 50 पेक्षा अधिक कंपन्या सहभागी घेऊन नोकऱ्यांसाठी उमेदवारांच्या थेट मुलाखती घेण्यात आल्या. या महोत्सवात 10वी 12वी पदवीधर, ITI, पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग पदवी यासह सर्वच विभागातील पात्रताधारक उमेदवारांनी सहभाग नोंदविला. या नोकरी महोत्सवासाठी जॉब फेअर इंडिया या कंपनीच्या वतीने सहकार्य करण्यात आले. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, माजी
खासदार देविदास पिंगळे, आमदार दिलीप बनकर, युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट रवींद्र पगार, प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे, नानासाहेब महाले, बाळासाहेब कर्डक, अर्जुन टिळे, निवृत्ती अरिंगळे, जिल्हाध्यक्ष गोरख बोडके, विष्णुपंत म्हैसदुने, डॉक्टर शेफाली भुजबळ, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष समाधान जेजुरकर, महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, महिला शहराध्यक्ष योगिता आहेर, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, कविताताई कर्डक, गौरव गोवर्धने, संजय खैरनार, मनोहर कोरडे, शंकर मोकळ, जीवन रायते, बाळासाहेब गीते, चेतन कासव, योगेश निसाळ, संतोष भुजबळ, आकाश कदम, चिन्मय गाडे, नागेश गवळी, प्रसाद सोनवणे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यनसन न्यूजसाठी प्रमोहन दानी, नाशिक.